पुण्यामध्ये झिका व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. एकट्या पुण्यामध्ये झिका रुग्णांची संख्या आता 23 गेली आहे, त्यामुळे पुणेकरांना झिका हळूहळू घेरतोय असं चित्र दिसत आहे. राज्यात 25 रुग्णांची नोंद झाली आहे. कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये झिकाचा शिरकाव झाला आहे. दोन्ही शहरामध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे आणि रुग्णांमध्ये महिला, पुरुष आणि तरुणांचा समावेश आहे. मात्र अजूनही लहान मुलांना याचा धोका नाही आहे, मात्र गर्भवती स्त्रियांना झिकाचा धोका हा अधिक आहे आणि त्यामुळे बाळाचं मेंदू लहान होण्याची शक्यता असते, तसंच मुदतपूर्व प्रसूती सुद्धा होऊ शकते, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. तर झिकापासून बचाव कसा करायचा तेही आपण एकदा पाहूया. घरामध्ये सर्वात आधी डास होऊ देऊ नका, त्यासाठी उपाय करा, घरातल्या स्वच्छतेची काळजी घ्या, परिसराची स्वच्छता ठेवा, डास आत येऊ नयेत यासाठी मच्छरदाणीचा वापर जरूर करा. घरामध्ये साठवलेलं पाणी हे जास्त काळासाठी ठेवू नका. घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा. आपल्या परिसरात सुद्धा स्वच्छता जरूर बाळगा.